दुष्काळ आले का तुम्ही? मी ना वर्षापासून सगळ्याचं धरलं तर 81 झालं, बरोबर ना? करांचे जे आहे ते पहिला डोस बऱ्यापैकी इथं असताना झाला होता, बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये लसतोडचं. आता मे महिन्यामध्ये त्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण सगळ्या 22 PSC जे ऊसतोड येतात कामगार त्यांना आपण आवाहन करतो आणि तुमच्या याच्या जी तसंच ज्यांची यादी आमच्याकडे यादी त्याच्यावर त्यांना आम्ही नाही नाही हे आता वॅक्सिनेशन मध्ये बीड मध्ये 93% झालं म्हणजे हे 80% वर काम झालं म्हणजे चांगल्यामध्ये मोडत आहे. इथे 93% काम आहे बीड जिल्ह्यामध्ये. 93% आता लसीकरण झालेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही असं नियोजन केलं होतं, आमचे सगळे सिव्हिल सर्जन DHO आणि आशा आरोग्य सेविकेतर्फे आम्ही घर टू घर गेलो होतो पूर्वी आणि घरामधून आम्ही याद्या गोळा केल्या होत्या की कुणाचं लसीकरण झालं कुणाचं नाही ते. त्याच्यामुळे आता मे महिन्यामध्ये सर्व भागातून ऊसतोड कामगार आमच्याकडे यायला सुरू झाले. आम्ही आता त्यांना या आपल्या मीडियाद्वारे आवाहन करतो की आपण आमच्या 52 PSC जाऊन लसी घ्याव्यात, कारण लसीचे सगळे डोस आमच्याकडे आता अवेलेबल आहेत. तसंच या 15 दिवसांमध्ये जे जे यादीप्रमाणे आमच्याकडे लोकांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांच्या आम्ही घरी जाऊन आरोग्य सेविका घरी जाऊन त्यांना लस देतील. लसीकरण अभाव 45 मध्ये खूप चांगलं झालंय, 93% झालंय. पण 12 वर्षानंतर 45 जो मधला गट आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये झालेला आहे. त्याचं महत्वाचं कारण असं की जेव्हा लसीकरण सुरू झालं तेव्हा खूप चांगला रिस्पॉन्स होता, पण नंतर स्कूलला सगळ्या शाळांना सुट्ट्या झाल्यामुळं मुलं अनेक ठिकाणी मामाच्या गावी किंवा बाहेर गावी गेल्यामुळं थोडं कमी झालंय. परंतु आता जूनच्या शाळा सुरू होतील 8-15 दिवसांमध्ये आणि आम्ही ते ऍडमिशनला त्यांचा डोस बघूनच त्यांना शाळेमध्ये प्रवेश देऊ.